तुमचं अस्तित्व तुमचा जन्मसुद्धा खरं तर लैंगिक संबंधातून झालाय इट इज द बेसिक्स ऑफ लाईफ आर बॉर्न बिकॉज ऑफ दॅट आय एम साईंग ह्या जीवनाच्या मूलभूत गोष्टी आहेत मी म्हणतोय तुमचा जन्म त्यामुळे झालाय तुमची लैंगिकता नाही आणखी कोणाची तरी आपला जन्म त्यातून झालाय आपला शेवटही त्याच्यानेच व्हावा का हा प्रश्न आहे हे काही चूक किंवा बरोबर बद्दल नाहीये हे नैतिकतेबद्दल नाहीये ते जे काही आहे त्याच्या सीमित प्रकृतीबद्दल आहे तुम्हाला त्यामध्ये सदैव अडकून राहायचंय का का तुम्हाला असा विचार करायचा आहे की हे सगळं वाईट आहे मला त्यात जायचंच नाही आहे नाही मी म्हणेन निदान 30 ते चाळीस टक्के मनुष्यांसाठी ही एक तात्पुरती गरज असते त्यांच्यामधली पण समाजाच्या प्रभावामुळे त्यांना सगळ्यांना वाटतं की त्यांनीही त्याच दिशेने जायला पाहिजे आणखी जवळपास तीस ते चाळीस टक्के असतील ज्यांच्यासाठी ही खूप मोठी आसक्ती असते आणखी काही तीस चाळीस टक्के असतील ज्यांच्यासाठी मध्यम स्वरूपाची गरज असेल त्यांना ते पाहिजे पण फार मोठी आसक्ती नाही तर लोकसंख्येची हीच प्रकृती आहे मी हे म्हणतोय मला दिसत असलेल्या एका स्पष्ट दृष्टीतून सगळेच जण काही सतत त्याचाच विचार करत नसतात पण आजकाल समाज त्यांना अशा प्रकारे घडवतोय की जर तुम्ही तसे नसाल तर तुम्ही नॉर्मल नाही आहात तर तुम्ही मुळात काय म्हणताय की भूतकाळातले सर्व योगी नॉर्मल नव्हते गौतम बुद्ध नॉर्मल नव्हते कुणीच नॉर्मल नाही आहे सतत पॉन साईट बघणाऱ्यांना सोडून बाकी कोणीच नॉर्मल नाही आहे नाही हे म्हणजे शारीरिक प्रकृतीची अतिशोक्ती केली जाते आपलं एक भौतिक शरीर आहे ते अस्तित्वात आलंय केवळ कुणाच्या तरी लैंगिकतेमुळे नाही का तर लैंगिकता शरीरातली एक मूलभूत प्रवृत्ती असणं ही एक गोष्ट आहे ती तुमच्या डोक्यात घर करणं ही वेगळी गोष्ट आहे ते आहे तुमच्या आजूबाजूच्या ठराविक वातावरणामुळे ते आहे कोणीतरी तुम्हाला सांगितलं की ते पाप आहे तुम्ही त्याचा विचार करू नये त्यामुळे एवढंच आहे हे हाताळण्याचा एक सुसंस्कृत मार्ग आहे त्यासाठी आपण काही व्यवस्था निर्माण केल्या आपण ठराविक स्तराची वचनबद्धता निर्माण केली कारण मनुष्यामध्ये एक मूलभूत गरज आहे आपल्या आयुष्याचा प्रत्येक पैलू थोड्याफार सौंदर्यदृष्टीने हाताळण्याची अन्यथा आपल्याला प्राणी असल्यासारखं वाटतं हे पहा आपल्याला खावं लागतं आपण असं खाऊ शकतो जेव्हा तुम्ही खूप भुकेलेले असता तुम्ही एखाद्या प्राण्यासारखे बनता जर तुम्ही पाच दिवस खाल्ले नसेल तुम्ही तसंच खाल दोन्ही हात वापरून तुम्ही पाहिलंय का एखादा भुकेला कुत्रा कसा खातो असं मनुष्य सुद्धा तसाच वागेल जेव्हा ती गरज तेवढी तीव्र होते आता तीच गरज पण आता आपण व्यवस्थित बसायला शिकतो जेव्हा तुम्हाला खूप भूक लागलेली असते कुठले ब्रह्मचारी त्यांच्या फुफ्फुसांची क्षमता दाखवत असतात त्यांचा एक ओंकार होईपर्यंत तुमचे तीन करून झालेले असतील oh. <laughs> um, um, um. कारण, जेव्हा कुठली गोष्ट तुम्हाला खूप हवी असते जर तुम्ही फक्त दोन मिनिटं थांबलात तर तुम्ही बघाल जी आसक्ती होती ती जागरूक प्रक्रिया बनते खाण मैथून झोप आणि मृत्यू ह्या चार गोष्टी आहेत ज्या आसक्ती आहेत एक मनुष्य पशुप्रकृतीपासून वेगळा आहे तो केवळ जीवनाचे हे पैलू सुद्धा जागरूकपणे हाताळून तेव्हाच तो वेगळा आहे जर तुम्ही गोष्टी धरतीवरच्या इतर कुठल्या प्राण्यासारख्या केल्या ज्या क्षणी तुम्हाला असं कोणी दिसतं तुम्ही म्हणता तो अगदी आहे नाही का म्हणून आपल्या आत एक उपजत आसक्त प्रवृत्ती आहे पण तुमच्याकडे अशी बुद्धिमत्ता आहे जे तुम्हाला जागरूक बनवून जीवनाचा तो पैलू सुद्धा जागरूकपणे हाताळायला मदत करू शकते जर तुम्ही ते केलं नाही मग तुम्ही पहाल दररोज तुम्ही बलात्कार आणि इतर सगळ्या भयानक गोष्टींबद्दल ऐकताय त्याच्यात सुद्धा तीच इच्छा आहे जी इतर कुठल्याही पुरुषाची असते पण त्याला ती सुसंस्कृतपणे हाताळता येत नाही दुसऱ्या व्यक्तीला मान देऊन त्याच्या आसक्ती त्याच्या बुद्धीचा ताबा घेतात म्हणून पहिली गोष्ट म्हणजे ते पाप आहे किंवा चूक आहे असला सगळा फालतूपणा सोडून द्या तो मुद्दा नाही आहे महत्वाची गोष्ट ही आहे की ते जे काही आहे त्याची सीमित प्रकृती तुमच्या लक्षात यायला हवी अशी अनेक लोक आहेत ज्यांना खाणं थांबवता येत नाही हो ना पण ह्यातली चांगली गोष्ट अशी आहे की जर तुम्हाला खाणं थांबवता येत नसेल तर ते लगेच सगळ्यांच्या लक्षात येईल ज्यांनी तुम्हाला खाताना पाहिलं नाही त्यांच्या सुद्धा तसंच काही लोकांचे लैंगिकतेबद्दल होतं काही लोक जिथे असतात तिथे झोपी जातात सत्संग एक चांगली जागा आहे होतंय थोडंफार ठीक आहे म्हणून हीच मुख्य गोष्ट आहे ह्या मूलभूत प्रवृत्ती ज्या आपल्या शरीरात आहेत खाणं मैथून झोप आणि मृत्यू जेव्हा तुम्ही या चार गोष्टी जागरूकपणे हाताळता तेव्हाच तुम्ही एक मनुष्य असता मृत्यूसुद्धा मी म्हणतोय तेव्हाच तुम्ही खऱ्या अर्थाने मनुष्य असता अन्यथा उत्क्रांतीमध्ये काहीतरी कमी पडलंय मग मी काय करू शकतो सद्गुरू उत्क्रांतीची समस्या आहे नाही नाही हाच तर मुद्दा आहे एकदा का तुम्ही मनुष्य बनलात उत्क्रांती ही तुमच्या निवडीनुसार असते तुम्ही विकसित व्हाल की नाही जेव्हा तुम्ही माकड होता तुम्ही मनुष्य बनायचं निवडलं नाही पण एकदा का तुम्ही मनुष्य बनलात तर मग कुठल्या प्रकारचा मनुष्य मला व्हायचं आहे ही तुमची निवड आहे आसक्तीच्या एखाद्या ठराविक क्षणी तुम्हाला कदाचित असं वाटेल की हे तुमच्या हातात नाही आहे नाही ही निवड तुमच्या हातात आहे ही निवड कशी अंमलात आणायची ते तुम्ही शिकला नाही आहात उपजत प्रवृत्ती आहेत पण तुम्ही तुमच्या निवडीनुसार ते करू शकता आसक्तीतून नाही हाच फरक आहे तुमच्या सगळ्यांचा जन्म सेक्समधून झालाय पण तुम्ही ह्याचसाठी जगावं का तुमच्या उर्वरित जीवनासाठी ही एक निवड आहे ही एक निवड आहे तो तुमच्या शरीराचा एक घटक आहे संपूर्ण शरीर नाही तुम्ही जे आहात त्याचा तो एक अंश आहे तुम्ही जे काही आहात त्याचं ते, ते पूर्ण स्वरूप नाहीये मुळात ती एक इच्छा आहे आपली इच्छा कशाची आहे ते परिवर्तित होऊ शकतं नाही का जेव्हा तुम्ही लहान होता तेव्हा तुम्हाला चॉकलेटची इच्छा होती जसे तुम्ही मोठे झालात तेव्हा तुम्ही आणखी कशाची इच्छा करू लागलात आता सध्या तुम्ही तरुण आहात तुमची आणखी कशाची इच्छा आहे पण इच्छा नेहमी बदलत राहतात नाही का ह्या इच्छा काळाच्या सक्तीनुसार बदलतील की त्या तुमच्या निवडीतून बदलतील जागरूक निवडीतून हे ह्याबद्दल नाही आहे की तुम्ही ते सोडून द्यावं हे सोडून द्यावं तुम्ही असं बनावं तुम्ही तसं बनावं त्याचे सुद्धा मार्ग आहेत की ज्याला ह्या गोष्टींच्या पलीकडे जायचंय तो जाऊ शकतो हे काही सोडून देणं नाही आहे जर तुम्ही पलीकडे गेलात तर तुम्ही सगळ्यापासून मुक्त आहात पण सर्वात महत्वाची गोष्ट ही आहे की जेव्हा तुम्ही त्यात असता तेव्हा सुद्धा तुम्ही जागरूक निवड करताय की आसक्तींच्या आहारी गेलेले पशु आहात हीच गोष्ट आहे कारण प्राणी आणि मनुष्यामधला मुख्य फरक हाच आहे की ते उपजत प्रवृत्तीतून जीवनाला प्रतिक्रिया देत असतात आपण जीवनाला एक जागरूक प्रतिसाद देतो ते अमलात आणा काही हरकत नाही अपराधी भाव आणण्याची गरज नाही तुम्हाला असं वाटण्याची गरज नाही अरे मी लैंगिक त्याच्या आहारी गेलोय म्हणजे मी आध्यात्मिक नाही आहे तुम्ही त्यातूनही एक आध्यात्मिक प्रक्रिया करू शकता तुम्ही त्याच्या आहारी जाण्याऐवजी तुम्ही जर त्याचा ताबा घेतलात तर ती एक आध्यात्मिक प्रक्रिया होते हम्म तुम्हाला कशाच्या आहारी जायचंय की तुम्हाला ताबा घ्यायचा आहे जर तुम्ही ताबा घेतला असेल तर ती एक आध्यात्मिक प्रक्रिया आहे